हे आजचा जो आता नुकताच पहाटे 4 वाजता स्लॅब कोसळलेला आहे, जवळपास या सदनिकेतला हा हॉलमधील 40% म्हणजे एवढी मोठी ही स्लॅबची बाजू कोसळलेली आहे, 30 ते 40% स्लॅब कोसळणं आहे. विचार करा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये. श्री संजय पवार हे या सदनिकेत राहतात, त्यांची स्वतःची सदनिक आहे आणि रूम नंबर B26 11 रूम नंबर आहे, साईकृपा सोसायटी सेक्टर 48, आणि झोपेतच त्यांच्या डोक्यावर स्लॅब पडला म्हणजे कानावर पडला. ही अशी परिस्थिती आहे. बघा, स्लॅबचा एवढा मोठा तुकडा हा आज इथं असा लटकतोय. मी तुम्ही विचार करा की काय परिस्थिती असेल. ही अशी परिस्थिती, अख्खा सगळं POP पूर्णपणे खाली आलेला आहे अशी परिस्थिती. स्लॅबचा एवढा मोठा भाग बघा, ही परिस्थिती बघा. इकडून काय दिसते, कपाट वगैरे एवढे मोठमोठे स्लॅबचे तुकडे खाली पडलेले आहेत, म्हणजे अख्खा स्लॅबच कोसळला आहे आणि त्यांच्या कानाला सुद्धा मार लागलेला आहे. जवळपास 6 का 7 टाके पडलेले आहेत. स्वतः संजय पवार साहेब काय कधी घटना घडली आणि कसं झालं? हे सकाळी 4 वाजता ही घटना घडली. पहाटे चार वाजता झोपेत असताना अचानक कानावर अंगावर येऊन पडला. तुम्ही इथं खाली ह्या चटईवर झोपलेला होतात, तसाच तो स्लॅब पडला. सुदैवाने ठीक आहे, ती स्लॅबची बाजू थोडी पुढच्या बाजूला ही पडली आहे. जर चुकून अजून अलीकडचा स्लॅब पडला असता तर फार मोठी दुर्घटना झाली असती. तुमचा जरा मोबाईल नंबर सांगा. 9769050508. ठीक आहे, लोक तुम्हाला संपर्क करतील, सिडकोचे अधिकारी, पत्रकार, पोलीस, पालिका. तर आपण त्यांच्यापुढे मांडणीच मागू शकतो, आपण याच्या व्यतिरिक्त काही करू शकत नाही.